अनेक वर्षांपासून अडचणीत जात असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाची 40वी सर्वसाधारण सभा सोलापूर जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. अनेक वर्षांपासून अडचणीत जात असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाची 40वी सर्वसाधारण सभा सोलापूर जिल्हा बँकेच्या सभागृहात मंगळवारी संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह शिंदे होते. व्यासपीठावर व्हाईस चेअरमन दीपक माळी, संचालक सुरेश हसापुरे, मनोज गरड, अलका चौगुले, बाळासाहेब माळी, राजेंद्र मोरे, मनोज गरड, अलका चौगुले, बाळासाहेब माळी, राजेंद्र मोरे, संभाजी मोरे, विजय एलपले, मारुती लवटे, औदुंबर वाडदेकर, वैशाली शेंबडे, निर्मला काकडे, छाया ढेकळे, राजेंद्र सिंह पाटील, ऍडव्होकेट मारुती ढाळे यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक राजू सुगरोळीकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. सर्वसाधारण सभेच्या अजेंड्याविषयी विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी भाऊसाहेब धावडे यांच्यासह सभासदांमधून अनेक प्रश्न आले, मात्र प्रश्नाला स्वतः चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी उत्तर देऊन प्रत्येकाचं समाधान केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी जिल्हा दूध संघाला येणाऱ्या दुधाच्या क्वालिटी तसेच दूध संकलनाचा विषय मांडण्यात आला. प्रत्येक संचालकांना दूध डेअरी काढण्याच्या सूचना केल्याचं सांगत दुधाच्या क्वालिटीमध्ये कुठेही फरक आढळल्यास अथवा केमिस्टनं हायकाय केल्यास सस्पेंडच नाही तर थेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करेन असा इशारा देखील यावेळी चेअरमन शिंदे यांनी दिलाय. मला या संस्थेला चालवायला देऊ शकतो. व्यवस्थापकीय संचालक पदाची नेमणूक, व्यवस्थापकीय संचालक पदाची नेमणूक याला तुमचा विरोध आहे. कुठलीही संस्था चालवत असताना जसं संचालक मंडळ महत्वाचं असतं तसंच व्यवस्थापकीय संचालक तितकाच महत्वाचा असतो. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी एनडीडीबीचा, कारण दूध संघात अडचणीतून बाहेर काढायला एनडीडीबीचा हात कोणी धरू शकत नाही, म्हणून एनडीडीबी नंतर गोवा जिल्हा दूध संघ, कोयना दूध संघ अशा अनेक ठिकाणचा दीर्घकालीन अनुभव ह्या दूध व्यवसायाचा असणाऱ्या व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी नियुक्त केलंय. आणि विशेष म्हणजे रेवरचं सुद्धा त्यांचं कामकाज चालू असतं आणि आम्हाला दूध संघाला योगदान देणाऱ्या अधिकाऱ्याची गरज होती. आणि तशा पद्धतीचे अधिकारी पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखी ज्या ज्या विभागाला लागणार आहे ते आम्ही संचालक मंडळ नेमणार आहोत. संघाची नवी मुंबईची वाशी येथील स्वमालकीची जागा प्रशासक मंडळाने केलेल्या मूल्यांकनाप्रमाणे विक्री करण्याबाबत मी आता माझ्या भाषणामध्ये या गोष्टीची सविस्तर तुम्हाला माहिती सांगितली. तुमच्याकडे जर प्रशासकाने मूल्यांकन केलेलं जर कोण असेल तर ई टेंडर न करता तुम्हाला डायरेक्ट ती विक्रीचे अधिकार देऊन टाकतो. तुम्ही त्या रकमेला विकून त्याच्यानंतर संघाची मौजी शेटपळ, हसापूर, इजबावी या जागेचे बरोबर दूध शेतकरण केंद्र टेंभुर्णी येथील जागा विक्री करण्याबाबत आपण टेंभुर्णीची कुठलीही जागा विकत नाही. आता सध्या आपलं एचडीएफसीच जे कर्ज आहे, दूध संघाची जी मुंबईची मालमत्ता आहे त्या मुंबईच्या मालमत्ता जर त्या मूल्यांकन केलेल्या रकमेला गेली असती तर आपल्याला ही बाकीचा कुठलाही निर्णय घ्यायची गरज नव्हती. शेटफळची जागा अजून जिल्हा दूध संघाच्या ताब्यात नाही, ती थोडी वादात आहे. त्याच्यामुळे ती वाद क्लिअर करून त्याची काय फार मोठी रकमी येणार नाही. अक्कलकोटच्या जागेमध्ये अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर इजबावीची जी दूध संघाच्या बाहेरच्या बाजूला जी जागा आहे त्याचं व्हॅल्युएशन करून आम्ही ही जागा इतर जी दोन तीन संस्थेचं प्रशासकाच्या काळामध्ये मोहनागरी बँकेचं कर्ज त्याचबरोबर मनोरमा बँकेचं कर्ज आहे ते भरण्यासाठी जर समजा ती जागेचे पैसे जर पुरले नाही मुंबईच्या तर ह्या दोन तीन जागा विकणाऱ्या टिंबोर्णीतला एक तुकडा सुद्धा विकणार नाही. उलट टिंबोर्णीमध्ये आम्ही आता पुढच्या बाजूला गाळे बांधतोय जेणेकरून 70-80 हजार रुपये दर महिन्याला भाडं मिळालं. त्या गाळ्याचं बुकिंग सुद्धा जास्त झालेलं आहे. म्हणजे आता पहिल्या टप्प्यात आम्ही 40 गाळे बांधतोय, मागणी 100 लोकांची आली. ही सध्याची परिस्थिती आहे. तुम्ही जेवढे जेवढे प्रश्न विचारले त्याच्यासाठी ही सगळी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती लागत असेल तर तुम्ही जिल्हा दूध संघामध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येईल. तुम्हाला काय पाहिजे ही माहिती त्या ठिकाणी